बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. महागाईच्या काळात स्वस्ताईची कमाल. मामा मामी काका काकू नाना नानी काका मावशी बाबा आपल्या लाडके लेकीसाठी घेऊन जावा कोणती वस्तू 40 रुपये किलो. आपल्या चावडीवर वस्तीवर माळावर सांगावा धाडा म्हणून आपल्या बाजारामध्ये नवीन सेल आलाय जिथे कुठलीही संसारोपयोगी वस्तू चांगली वस्तू फक्त 10 रुपयाला मिळते. राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्य केले उत्साहात शहरात, तरी पण काय सुधारणा झाली? भाजप सरकार बी आलं तरी बी ह्या गावाचा विकास नाही, ह्या सरकारचा बी उपयोग नाही. नवीन काहीतरी यावं उत्साहात शहरात, गोरगरिबाचा विकास व्हावा असं काहीतरी व्हावं, आणि ह्या नवीन आमदाराची नोंद व्हावी काहीतरी म्हण नाही. आत्ताच्या सरकारने बी ह्या गावचा विकास केला नाही, थोडा विचार नाही, रस्ते नाहीत नीट, नाल्या नाहीत, काय नाही, बेकार परिस्थिती सध्याला. आत्ता सध्याला पाण्याचा मोठा गंभीर विषय आहे, तरी पण दुर्लक्ष आहे आत्ताच्या आमदाराचं विषय. खासदाराचं तर बघत सुद्धा नाही, आता निवडून आलेले खासदार विकास त्यांचा तर थोडा सुद्धा काही नाही. मग का मग गेले कोण टाकत आहे? काम केल्याशी दाम कोणी देईल का? थोडंफार केले पण आता तिकीटच फायनल झालं नाही, त्याच्यामुळं काही सांगता येत नाही ना. पुढच्या ह्याच्यावर अवलंबून आहे का? बघू आता तालुक्यासाठी काय झटतात काय करतात. पहिले तर कुणाचं कुणामध्येच काय पब्लिक तर ही नाही. 17 वर्षापासून मतदानाचा हक्क बजावत आहे, तरी या उस्मानाबाद जिल्ह्याचा इथल्या प्रस्थापित पुढाऱ्याने कसलाही विकास न साधता फक्त आपलाच विकास साधला आणि या पक्षातून त्या पक्षात उड्या मार जिल्ह्याचा चांगला भवितव्याचा विकास करत त्या पुढाऱ्याला उस्मानाबाद मतदारसंघाने या मतदारांनी जागरूक मतदारांनी त्या उमेदवाराला निवडून द्यावं अशी माझी अपेक्षा आहे. आणि या जिल्ह्याचा आतापर्यंत विकास न झाल्यामुळं बेकारी बोकाळलेली आहे, तरी या पुढाऱ्यांनी फक्त आपलाच विकास साधलेला आहे आणि बेकारी अशी वाऱ्यावर सोडलेली आहे, त्याच्यामुळं या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी व प्रवृत्तीचं प्रमाण जास्त आहे. आमदार कुठला का निवडून पक्षाचा येणार ना त्याच्याबद्दल हे नाही, पण त्या आमदारांनी आले तर गरिबांसाठी काही ना काही तर आहे ना, काळ्या बारके 7x7 काढून द्यावं. ही नगरपालिकेला तर नेहमी करायची, तिथे तर रिकामी रिकामी काळे आहेत दुकानं, उठीच्या सारखा अतिक्रमण करतात, गरिबांना काय तकलीफ आहे, काय मिळत नाही, काय नाही, हे उपाशी मारतात. त्या उपाशी मारण्यासाठी काय जण तर येताना जपक्यांतर लोक अशा पद्धतीनं काय तर आमदार नाही ना या करावं अशा आपली काही विनंती आहे आमदारला. गुलाबजामुन तर स्पेशल आहे, तर अजून काही अजून व्हायला पाहिजे असं माझं मन देश म्हणायचं. आता उस्मान गुलाबजामुन आहेत ही सत्य आहे, अजून काय फेमस झाली MIDC एरियामध्ये अजून 1-200 माणसंसुद्धा काम करू शकत नाहीत, जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि रोजगार मिळत नाही. 12वी 5 झालं तर केळी का पानपेट लावा, रिक्षा लावा, आणि नाहीतर 1-4 5 भाऊ आहेत, 10 एकर शेत आहे, 2 एकर शेत तिकडे 4 व्हील घेते तर रिक्षा घेते, अशी व्यवस्था आहे उस्मान जिल्ह्याची. आणि जिल्ह्याचं ठिकाण आहे, 200 माणसाचं सुद्धा व्यवस्था नाही आपल्या MIDC मध्ये. येणार म्हणजे काय विकास करायला पाहिजे ना, जिल्ह्याचा विकास पाहिजे. जिल्हा कशाला म्हणते हे मला तुम्हाला हे कळम ऐकत नाही, तुळापूर ऐकत नाही, हे जिल्ह्यात ठिकाण आहे काय मला सांगा. धन्यवाद महागत आहे ना, धन्यवाद महागत आहे ना, जिल्हा महागत आहे, तुम्हाला कळम ऐकत नाही, बारशा ऐकत नाही, तुळापूर ऐकत नाही, जिल्ह्यात ठिकाण कसं असते ठिकाण उमरगा ऐकत नाही.
पुराणी आहेत. आता पण काय केलं हे सांगा मला, असं होते म्हणायचं. 40 वर्षापूर्ण काय केलं, काय विकास झाला हे सांगा. पक्ष बदला सांगा, पक्ष बदला किंवा नाही बघा, आमचा विकास व्हायला पाहिजे जिल्ह्याचा, असं मी आमचा म्हणायचं आमचा देश. आणि कोणते बी काय बी कोण बी आला आम्हाला काही कोणाचं देणगी नाही, आम्हाला फक्त विकास पाहिजे. ती लाकडं कुठे गेले, कोणाचं पिल्लू आहे ती, कुठं कुठे गेले ती, आज ओळखत नाही लाकडं आपल्याला ओळखत नाही. रोड बघा ती काय कुठे जाय कळत नाही आपल्याला सकाळ. ऑफिस सुट्टी असली इथं कायच नसतं मी तर व ते ऑफिसमुळे 4 मास दिसतं तर आज सुट्टी बघा काय बघा रोड बघा तिथं काय सो नाही. जेवढा रोड चालला उस्मा संपला म्हणायचं, आणि 10 मिनिटांमध्ये पूर्ण उस्मा फिरून होतो आपण 10 मिनिटांमध्ये. तिथं काय 10 मिनिटं जात आहोत आपलं इकडं वर्षनगर. मला एकच म्हणायचं की तुमच्या जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद शहरामध्ये बाहेर लोक का घ्यायला येते मला सांगा, का आहे तुमच्याबद्दल मला सांगा. मी म्हणलं तुम्ही 2 पॅन्ट 1 शर्ट घ्या थोडं पडतं लोक तिथं का आहे. लातूर पहिलं इथं ह्या जिल्ह्यात होत, त्या इशीला झाला तो जिल्हा. आणि त्यावेळेस लठराव मुख्यमंत्री होते म्हणून त्यांनी सगळं तोडवडून येऊन मोठा केला. खासदारानं केलं नाही ना आमदारांनी केलं नाही, नुसतं ही भरलं बरोबर आहे का. गोरगरिबाच्या लेकराकडे लक्ष नाही कुणाचं. आहे झाला तर त्याला म्हणते की बरा 50,000 50,00,000 1 कोटी रुपये कुणाच्या बापाचा आणून त्या गरिबांना. रोज त्याचा आई बाप रोजगार करून त्याला शिकविते. उस्मानाबाद जिल्हा लातूर खूप मोठा होता, त्याच्यानंतर लातूर जिल्हा आपल्यापासून दूर झाला. लातूरची सुधारणा झाली नाही पण आपल्या उस्मानाबादची सुधारणा का झाली नाही, म्हणजे आमदार पण म्हणजे नेत्याचे काय दुरुस्ती काय झाली नाही, नेत्यांनी व्यवस्थित लक्ष ठेवलं नाही. जर आपला उद्योग MIDC उद्योगधंदे वाढले असते तर आपण सुधारू शकलो असतो. तर नेत्याने बी पाणलोट क्षेत्रामध्ये थोडं लक्ष द्यावं. आमदारनं आमच्याकडे काहीच बघितलेलं नाही. गुराची सोय नाही, जनावरांची सोय नाही, माणसाची सोय नाही, पाणी प्यायची सोय नाही, काही दखल घेतलेली नाही. आले नाहीत ना फिरकले नाहीत, जी येते ती 5 वर्षानंतरच काय निर्णय, मग कसं काय आता काय चाललंय काय नाही. अरे म्हणलं 5 वर्ष काय झोपी गेलता का म्हणलं तुम्ही. हा दुष्काळ पडला, आळेनी संधी सोयाबीन खाऊन टाकली. हा समक्ष यावं बघावं, आधी मध्ये बी 1-2 चक्कर आणाव काय फरक पडतो, काहीच फरक पडला नाही ना. आता इलेक्शन तोंडावर एक गेला की एक. आता कसं काय आता कसं काय म्हणलं, काहीच विचार करण्याचा अर्थ नाही म्हणलं तुमचा. लाईट पाणी तर दुसरं काय काय दुसरं काय देणार आहे ते काय दुसरं काय बोलायला. बसते सर आमशी नाही तुम्हाला विकत घेतला म्हणते. तुम्ही असं मतदान दिलं नाही तुम्हाला विकत मी घेतला म्हणते. तुम्ही पैसे घेऊन मतदान करतात. आता आम्ही कशाला पैसे घेऊ, पण त्यांनी म्हणतात तसं. कुणाकडे देतील पैसे, कुणाला माहित होतं, कुणाकडून घेतील त्यांनाच माहित होतं. गावात फिरायला पाहिजे, त्याच्या फॅसिलिटीज आहेत ते विचारलं पाहिजे. आणि जिथल्या त्या गावच्या काय अडचणी आहेत ते त्यांनी सोडवल्या पाहिजेत, मग लोकांचं कौल बदलता येईल. जनतेच्या सेवेत असणार उगाच आता आलो नंतर ना त्या गोष्टीला पाहिजे. आमदार असला पाहिजे, जनता त्यांच्याकडे जाऊन जाते. पण काही असे नेते आहेत की त्यांना स्वतःची शोध वेळ देत नाही. विचारायला गेले काही प्रॉब्लेम देतात, विचार नाही गेला तरी प्रॉब्लेम देतात. रस्त्याचे तुम्ही तर 2 वर्ष बघतच उस्मानाबाद जिल्ह्यात 4 विधानसभा निवडून आले आमदार उस्मानाबाद जिल्ह्यात काहीच करू शकत नाही आमच्याकडे. आता एक पक्षात इकडून तिकडून येणं जाणं चालू आहे त्यांचं. पण आमच्यासारख्या साधारण माणसानं करायचं नाही. उस्मानाबाद जिल्ह्याचा विकास महत्वाचा आहे, विकास केला तर सर्व ठीक होईल. इथं मोठं मार्केट पाहिजे, मार्केट असलं तर उस्मानाबाद जिल्ह्यात चलन चालेल. इथं फक्त शेतकऱ्यावर डिपेंड आहे. एक तर पाऊस नाही, शेतकऱ्याच्या हातात पैसा नाही, पैसा नसल्यामुळे मार्केटमध्ये चलन नाही. चलन असते की समजा त्यांच्यावरही चालते. शेत आहे का, बाडी आहे का, मला घर आहे का, फुटपाथवर करू खायला लागलो आम्ही. गरीबाला बघत आम्हाला, मोठ्याला बघते. ती ही आमदारी तुमच्याकडे येत नाही येत काय करता, मतदान पुरता द्या म्हणते ती, पुन्हा मागे बघते.
माहित नाही, सपनात बी नाही ते योजना कसल्या असतील. काय नाही घर नाही ना काही नाही. पहिली गोष्ट रस्ता आणि पाणी हो माणसाला नीट चालायला जायला तरी येते हो. रस्ता खटायचं रस्त्याला बिमारी लागायची, डोंगरीची मनकेची मनकेची बिमारी लागायची मनके. धंदे पाऊस काय कमी चालायला हो. कसं सांगायचं सगळ्याला माहिती आहे. पहिल्यावर धंदे राहिले नाही. रुपया निवडून गेल्यावर पुन्हा येतात का तुमच्याकडे? कोणी येत नाही. पुढे बघून यावेळेस विचारणार का त्यांना काय येत नाही? तुमच्यासाठी काय करावं? काय करायचं आम्हाला? वाचवून जगून पोटाला दिलं म्हणजे बाजार. काय अजून अपेक्षा काय आहे तुमच्या त्यांच्याकडून? बघू आता त्या आमदारांनी किंवा खासदारांनी तुमच्यासाठी काय करायला पाहिजे? आमच्या गल्लीला या मध्ये सांगताव. कोणती गल्ली आहे? कोणती गल्ली आहे? डेपोवर आलं म्हणजे बरं आहे. कोणती गल्ली आहे तुमची? गल्ली सांगा. आमचा जुना डेपो, जुना डेपो. तिकडे रस्ता नाली पाणी आहे का व्यवस्थित? पाणी आम्हाला. मग हे कुणी द्यायला पाहिजे? तुम्ही द्यावं लागतंय सगळं. तुमचं पहिला तुमच्या साधारणी सगळं तुम्हीच करावं लागतंय पोटा पाण्याचं. म्हणलं निवडून आलं तर आपले रोड हे काम करायला पाहिजे, काम व्हायला पाहिजे. दुसरं काय कामासाठी मतदान करायचं येतेच का? आता काय सांगाव, केलं तर बरं आहे. आपलं काम आहे मान्य मांडाचं. काय वाटतं काय सांगाव? आमदारांना काय करा पाहिजे माहिती आहे का? आणखी द्या बघा औ. आणि हे माणसाला खायचं औ अन्न असतं का सांगा तुम्ही? चांगलं स्वच्छता राखली पाहिजे, लोकांनी बसायची सोय चांगली केली पाहिजे. Thank you.